शिवसेना नेते यांनी जैन मुनीवर आक्षेपार्ह टीका केली. या घटनेचा निषेधार्थ कलमनुरी जैन समाज वतीने मोर्चाद्वारे खासदार संजय राऊत यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत अपेक्षित विजय न मिळालेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जैन मुलीवर आक्षेपार्ह विधान करीत टीका केली. या वक्तव्याचा निषेध करीत जैन समाजच्या वतीने या वक्तव्याचा तीव्र निषेध जैन समाजच्या वतीने होत आहे. कलमनुरी सकल जैन समाजच्या वतीने खासदार संजय राऊत यांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच आज 28 ऑगस्ट रोजी मूक मोर्चाही काढण्यात आला. आज श्री श्वेतांबर जैन मंदिर पासून शहरातील सकल जैन समाज बांधव भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा तहसीलवर शांततेत पोहोचत खासदार संजय राऊत यांचा निषेध करीत त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले. तसेच कार्यवाही न झाल्यास राज्यभर जैन समाजकडून शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरुद्ध आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. सर्व जैन बांधवातर्फे संजय राऊत यांनी जे मनाची नग्नता ह्याविषयी जैन धर्माच्या आमच्या मुनीबद्दल आणि यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्या बेताल वक्तव्याचं आम्ही आमचा जैन समाज पूर्ण निषेध करत आहोत आणि त्यांच्या वक्तव्याचा आम्ही धिक्कार करत आहोत. आमचा हा जैन समाज कोणत्याही पक्षाचा नाही किंवा कोणत्याही पक्षाच्या राजकारणामध्ये नाही. जे सत्य असेल अहिंसेच्या मार्गावर असेल त्यांच्या सोबतच आमचा धर्म राहिलेला आहे आणि आमच्या जैन धर्माचं जे तत्व आहे अहिंसेचं त्याच्यावर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला किंवा अपशब्द बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या ह्या सर्व जैन बांधवातर्फे त्यांचा निषेध करत आहोत. नारायण काळे, सनस्टार न्यूज, कळमनुरी.